नमस्कार, कसे आहात तुम्ही? माझ्या शेतकरी काढणे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, मी जेव्हा टिकटॉक ॲप चालू होतं ना, तेव्हा मी स्मिता सातपुते यांची मी व्हिडिओ बघायची आणि मला त्यांचे व्हिडिओ खूप खूप आवडायची. मी त्यांचे व्हिडिओ जर आला नाही तर मी त्यांच्या व्हिडिओची वाटसुद्धा बघायची का स्मिताताईचे व्हिडिओ नाही आले अजून, स्मिताताईचे व्हिडिओ नाही आले अजून. मग त्यांनी कालांतराने वर्ष दोन वर्षांनी यूट्यूबवरती प्रवेश केला, मग यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती आले त्या. मग त्या चांगल्या व्हायरल झाल्या, त्यांना चांगला तुमच्या माझ्यासारख्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काय हरकत नाही, त्या पुढं गेल्या. मग आपल्याला पण वाटलं आपण पण व्हिडिओ काढावा, आपण पण यांच्यासारखं काहीतरी घरी बसून दोन रुपये कमवावा आणि मनोरंजन पण होतं आपलंवालं. मग मी एक दिवशी त्यांच्या लाईवला गेले. मग मी त्यांना म्हटले, ताई आम्हाला पण सपोर्ट करा. मग त्यांनी मला लाईवला सांगितलं का मी तुम्हाला. मग त्यांनी माझी कमेंट्स वाचली, म्हणून तुम्हाला आम्ही लाईव इथून कसं काय सपोर्ट करणार. मग मी त्यांना म्हटले, मी तुम्हाला सुपरचॅट करतीन. मी काही जास्त नाही, मी त्यांना 50 रुपयाची सुपरचॅट करणार होते. जास्त नाही, आता आपण घर राहणारी स्त्री, आपण कुठून आणणार एवढं घर काम करणारी स्त्री. मग मी त्यांना म्हटले, ठीक आहे 50 रुपयाची. 50 रुपये म्हटल्यावर त्यांनी मला डायरेक्ट ब्लॉक करून टाकलं. मग सांगा, मग मी ठरवलं हिला 50 रुपयाचे सपोर्ट करायचा, हिला 50 रुपये द्यायचे. त्याच्यापेक्षा जे रस्त्यावर तुम्ही शहराच्या लगत कड्याने रस्त्यावर थंडीचे कुडकुडत एखादी भिकारी झोपलेले असतात, मग अजून 50 रुपये 200 रुपये टाकले तर त्यांना आपण एखादी ब्लँकेट घेऊन देऊ शकतो. किंवा एखाद्याला खूप अडचणीत असला तर आपण त्याला दवाखान्यात, किंवा कोणी आजारी पेशंट असला तर त्याला आपण मदत करू शकतो. यांना यूट्यूब 50,000 रुपये पेमेंट देते, मग यांना आपण सहकार्य करायचं. मग त्याच्यापेक्षा आपण एखाद्या भिकाऱ्याला सहकार्य केलं ते बरं ना. आज आपल्या जीवावर ह्या इतक्या पुढं गेल्या, मग या छपरी बोबडी म्हणायच्याच कामाच्या आहे का नाही. आपल्याला पण वाटतं ना का आपणही काहीतरी केलं पाहिजे, आपण काही यांच्यासारखी सुपरचॅट वगैरे नाही, आपण काहीतरी आपल्याला पण काहीतरी डोकेलिटी आहे, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. कामात काम का होईना, आपण काहीतरी केलं पाहिजे हे आपल्याला पण जिज्ञासा असतेच ना. अशा काही स्मिताताई सातपुते आहे. बघा, माझ्या तुम्हाला मतावरती काय तुमचं मत आहे मला एक कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि यांना सपोर्ट केल्यापेक्षा, यांना सुपरचॅट केल्यापेक्षा एखाद्या भिकाऱ्याला तुम्ही मदत करा, त्याचा आत्मा शांत झाला ना, तो आपल्याला खूप काहीतरी देऊन जाऊ शकतो बरं का त्याच्या मनातून. धन्यवाद.